संजय राठोड यांनी असं म्हटलेलं आहे की जर मला मंत्रिमंडळात घेतलं नाही तर मी टोकाचं पाऊल उचलेल, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हतबल होऊन हा निर्णय घेतला. असं का होईल आपण सांगा की एवढ्या दिवसामध्ये ते असं बोलले असते का? ही जे रिप्रेझेंटेशन येतात ही समाजाकडून येतात आणि त्या समाजाचे जे त्याच्यामध्ये कसं होतं की दोन भाग होते, एक म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मंत्र्यांचं इंडक्शन होणार आहे, परंतु त्या समावेशाच्या वेळेला त्यांचा समावेश नसला ते दोषी आहेत का, असं चुकीचं चित्र सुद्धा लोकांच्या समोर जाण्याची शक्यता. जो मनुष्य दोषी असेल त्याला शिक्षा अवश्य झाली पाहिजे, परंतु ते जर निर्दोष ठरले तर मग या समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात, त्याच्यावर सुद्धा अन्याय झाला असता आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. आणि असं कोणीही म्हटलेलं नाही की आम्ही सोडून जाऊ, आम्ही ज्याला मुख्यमंत्री आमचे झाले त्याला आम्ही सांगितलेलं की आम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे 50 मुख्यमंत्री झाले.